हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर स्टार्टिंग न्यू एक्सपेरिमेंट असे ऑफ फेरस सल्फेट, एक्सपेरिमेंट नंबर 11. इन प्रीवियस पार्ट वी हैड सीन द रेडॉक्स टाइट्रेशन्स. बिफोर दैट वी हैड सीन बैक टाइट्रेशन, दैट इज असे ऑफ झिंक ऑक्साइड. सो वी ऑल नो द बेसिक कॉन्सेप्ट्स बिहाइंड दिस रेडॉक्स टाइट्रेशन. So this assay of ferrous sulfate is a redox type of titration. So in this redox titration, that is both oxidation and reduction reactions are taking place simultaneously. So the oxidation means it's a loss of electron. See, in the new concepts, under the new concepts proposition 1, oxidation it is the loss of electron and reduction it's a gain of electron. So ह्याच्यामध्ये redox titrations मध्ये ह्या दोन्ही processes आहेत. Oxidations and reductions are both occur at a one time, that is both occur simultaneously. Means here oxidation can never occur without reduction or reduction can never occur without oxidation. म्हणजे ह्याच्यामध्ये redox titrationमध्ये काय असतं की जिथे ऑक्सिडेशन झालेलं आहे तिथे रिडक्शन हे होणारच. ह्या रिॲक्शन्स आहेत ह्याला काय म्हणतात तर ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन्स, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेडॉक्स टायट्रेशन्स ऑर रेडॉक्स रिॲक्शन्स. की ज्याच्यामध्ये काय होतं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन्स रिॲक्शन्स आर बोथ टेक सायमल्टेनियसली ॲट अ टाईम. ह्या दोन्ही रिॲक्शन्स आहेत ह्या होत असतात. ऑक्सिडेशन होणं म्हणजे काय, इट्स अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. अँड रिडक्शन म्हणजे काय, इट्स अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. अँड वेन दीज प्रोसेसेस आर ऑकर सायमल्टेनियसली इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन, ऑर इट इज कॉल्ड रेडॉक्स टायट्रेशन. त्यालाच काय म्हणतात तर रेडॉक्स टायट्रेशन. देन सी, दिस इज असे ऑफ फेरस सल्फेट. इन दॅट वी हॅड सीन डिफरंट टाईप्स ऑफ दिस टायट्रेशन, रेडॉक्स टायट्रेशन. पर मॅगनेटोमेट्री, देन आयोडोमेट्री, आयोडीमेट्री, सेरिओमेट्री, क्रोमॅटोमेट्री. सो आउट ऑफ दॅट दिज असे ऑफ फेरस सल्फेट इज अ पर मॅगनेट टायट्रेशन, दॅट इज इट्स अ पर मॅग्नेटोमेट्री टाईप ऑफ दी टायट्रेशन. सो द फ्युचर ऑफ दिस पर मॅग्नेटो टाईप टायट्रेशन इज दॅट हियर पोटॅशियम पर मॅग्नेट KMnO4 इज इट सेल्फ ॲक्ट्स ॲज अन ऑक्सिडायझिंग एजंट. अँड दिस पोटॅशियम पर मॅग्नेट, दॅट इज KMnO4, प्लेज अ रोल ॲज अन इंडिकेटर. मीन्स हियर यू डीड नॉट नीड टू ॲड अनादर इंडिकेटर लाईक यू आर डुईंग इन दी ॲसिड बेस्ड टाईप ऑफ टायट्रेशन. बट हियर युअर पोटॅशियम पर मॅग्नेट, दॅट इज KMnO4, इट इट सेल्फ ॲज अन इंडिकेटर. अँड दिस टाईप ऑफ द टायट्रेशन्स इन विच देअर इज अ KMnO4 इज यूज, अँड वेन देअर इज अ KMnO4 इज इट सेल्फ ॲक्ट्स ॲज अन ऑक्सिडायझिंग एजंट, अँड इट इज ऑल्सो अ इंडिकेटर ऑल्सो, इट ॲक्ट्स ॲज अन सेल्फ इंडिकेटर ऑल्सो. दिस टाईप ऑफ टायट्रेशन आर नोन ॲज पर मॅग्नेटोमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन ऑर पर मॅगनेट टायट्रेशन्स. अँड दीज टायट्रेशन्स आर मेनली कंडक्टेड इन दी ॲसिडिक मिडियम. ही टायट्रेशन्स आहेत ही मोस्टली ॲसिडिक मिडियममध्ये केली जातात. मीन्स ॲसिडिक मिडियममध्ये MnO4- आहे, इट्स इन पर्पल कलर. MnO4- आहे जो ह्याच्याकडचा, KMnO4- तो पर्पल कलरमध्ये असतो. आणि ॲसिडिक मिडियममध्ये मीन्स जे जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा तो Mn+2 Mn+2 होतो आणि तो कलरलेस असतो. आणि कलरलेस असेल तरच मग आपल्याला पुढे जाऊन एंड पॉईंट डिटेक्ट करायला सोपं पडतं. मीन्स कलरलेस टू फेंट पिंक. आणि त्याच्यामुळे मग ही रिॲक्शन ॲसिडिक मिडियममध्ये प्रोव्हाइड केली जाते. आणि न्यूट्रल मिडियम जर असेल, न्यूट्रल ऑर अल्कलाईन मिडियम जर असेल, हा जो MnO4- पर्पल आहे, न्यूट्रल मिडियममध्ये तो MnO2 बनतो. आणि MnO2 मग तो ब्राऊन कलर शो करतो. आणि जर ब्राऊन कलर असेल तर पुढे आपल्याला एंड पॉईंट डिटेक्शनला प्रॉब्लेम येत असतो. सो हे मोस्टली हे टायट्रेशन्स आहेत, मीन्स पर मॅग्नेटो टायट्रेशन्स, दे आर परफॉर्म इन ॲसिडिक मिडियम. देन सी नाऊ, ॲसिडिक मिडियममध्ये काय असतं, KMnO4 सोल्युशन हे ऑक्सिडाइज होतं ड्यू टू दी कन्व्हर्जन ऑफ MnO4 मायनस पर मॅग्नेट विच इज इन दी पर्पल कलर. ओके, सो दिस पर मॅग्नेट आयन MnO4- टू Mn+2, दॅट इज Mn+2 इट्स अ कलरलेस, इट्स अ मॅंगनीज. इन ॲसिडिक सोल्युशनमध्ये तो होत असतो. मीन्स दिस ह्याच्यामध्ये MnO4- आहे हा काय आहे, इट्स इन पर्पल इन कलर. आणि
मग त्याचं ते कन्वर्जन करतो Mn+2 मध्ये. इथे बघा, ओके, ही रिएक्शन बघा, फर्स्ट रिएक्शन दिसते स्लाइडवरती, MnO4- आणि ही Mn+2. तो काय करतो, त्याचं कन्वर्जन करतो Mn+2 मध्ये. अँड दिस Mn+2 आयन्स, दीज आर दी कलरलेस आयन्स. हे काय आहेत, कलरलेस आयन्स. सो therefore what happen here, a permanganate solution is decolorized when added to a solution of reducing agent. ज्याच्यामुळे permanganate solution मग काय होतं, decolorize होतो की जेव्हा आपण reducing agent add त्याच्यामध्ये करतो तेव्हा. And here जेव्हा आपण, when we start the titrations, means when we are adding excess KMnO4, KMnO4 is in your burette because it itself acts as an oxidizing agent, then the solution becomes purple, then the solution काय होतं, purple होतो. So here this permanganate ion acts as a self indicator, especially in acidic conditions. Acidic conditions मध्ये काय होतं, हे जे आहे आपण प्रिन्सिपल, बेसिक प्रिन्सिपल, नंतर आपण डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये ॲट दी एंडला नीट आपण बघणार आहोत, तेव्हा तुमच्या एकदम व्यवस्थित लक्षात येईल. सो वॉच दी व्हिडिओ अप टू दी एंड. दिस परमॅग्नेट आयन इथे ॲक्ट कसं करतात, ॲज अन सेल्फ इंडिकेटर म्हणून, एस्पेशली इन द ॲसिडिक कंडिशन्समध्ये. सो हे काय आहे, इट्स अ परमॅग्नेटोमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन. हिअर KMnO4 इज यूज ॲज अन ऑक्सिडायझिंग एजंट. देन दीज टायट्रेशन्स आर कॅरीड आउट इन द ॲसिडिक मिडियम. देन हिअर KMnO4 इज ऑक्सिडाइज होतो. इथे मीन्स MnO4चं कन्वर्जन कशामध्ये होतं, MnO4- आयन म्हणजे परमॅंगनेट आयन, दे आर कन्व्हर्टेड टू Mn2+, Mn2+ दॅट इज मॅंगनीज आयन इन ॲसिडिक सोल्युशन. सो MnO4- दॅट इज, त्याच्यामध्ये प्लस रिॲक्शन होते, 8H+ + 5 इलेक्ट्रॉन्स, सो इट गिव्ज Mn+2 दॅट इज मॅंगनीज आयन अँड 4 मॉलिक्युल्स ऑफ H2O. देन MnO4- आहे म्हणजे ज्या सोल्युशनमध्ये MnO4- आयन्स आहेत, हे काय आहेत, दीज आर, इट्स पर्पल इन कलर, ओके, MnO4- आयन. आता KMnO4 काय आहे, MnO4- आयन आहे, सो त्याचा कलर पर्पल कलर आहे. आणि त्याचं जे सॉल्ट्स आहे, ओके, ज्याच्यामध्ये मीन्स कोनिकल फ्लास्कमध्ये जे सॉल्ट येतं, सोल्युशन्स ऑफ सॉल्ट्स, देज आर दी कलरलेस. अँड सो इट्स इन ओनली इन ॲसिडिक मिडियममध्ये हे आपल्याला असतं, त्याच्यामुळे हे जे टायट्रेशन्स आहेत हे ॲसिडिक मिडियममध्ये करतात. म्हणजे परमॅग्नेट सोल्युशन आहे ते काय होतं, डीकलराइज होतो वेन ॲडेड टू अ सोल्युशन ऑफ अ रिड्युसिंग एजंट. मग आता ह्याच्यामध्ये FeSO4 आपण कोनिकल फ्लास्कमध्ये घेतो, सो हिअर अवर FeSO4 हे रिड्युसिंग एजंट आहे. ब्युरेटमध्ये KMnO4 आहे, KMnO4 इट्स अ ऑक्सिडायझिंग एजंट. मग जेव्हा आपण ब्युरेटमधून ॲड करतो, मीन्स ऑक्सिडायझिंग एजंट, जेव्हा आपण ऑक्सिडायझिंग एजंट ब्युरेटमधला, तो आपण कोनिकल फ्लास्कमध्ये म्हणजे रिड्युसिंग एजंटमध्ये जो FeSO4 आहे त्याच्यामध्ये ॲड केला जातो, तेव्हा तो काय होतो, डीकलराइज होतो. डीकलराइज म्हणजे त्याचा कलर, KMnO4चा कलर कसा असतो, पर्पल कलर असतो. जेव्हा आपण ते ब्युरेटमधून ॲड करतो कोनिकल फ्लास्कमध्ये, रिॲक्शन स्टार्ट व्हायला, म्हणजे रिॲक्शन स्टार्ट होते आणि कलर, त्याचा कलर आहे, म्हणजे जेव्हा ती ॲडिशन केली जाते ॲक्च्युअली, म्हणजे सपोज असं इमॅजिन करा, तुमच्यासमोर ब्युरेट आहे, ब्युरेटमध्ये पर्पल कलरचं सोल्युशन आहे KMnO4, आणि तुमचं कोनिकल फ्लास्कमध्ये तुमच्या FeSO4 आहे, ॲसिड आहे, ओके. देन आता तुम्ही जी रिॲक्शन करायला स्टार्ट करणार आहात, आता ॲडिशन करायला स्टार्ट करणार आहात ब्युरेटमधून, तेव्हा काय होणार, जेव्हा ॲडिशन करायला स्टार्ट करू ब्युरेटमधलं KMnO4, तुमच्या कोनिकल फ्लास्कमध्ये त्याचा एक ड्रॉप आला, ओके, त्याचं MnO4- Mn+2 कन्वर्जन होतं आणि ते डीकलराइज होतं, म्हणजे त्याचा कलर जातो, जो पर्पल कलर असतो कोनिकल फ्लास्कमध्ये आल्यावर तो कलर जातो त्याचा पूर्णपणे, ओके. मीन्स दिट इज परमॅग्नेट सोल्युशन इज डीकलराइज वेन ॲडेड टू अ सोल्युशन ऑफ रिड्युसिंग एजंट, म्हणजेच ते आहे. देन असं होतं की म्हणजे तो काय होतोय, तुमच्या कोनिकल फ्लास्कमध्ये जे FeSO4 आहे त्याच्यासोबत रिॲक्ट होतोय, आणि एक वेळ अशी येते की पूर्ण FeSO4 आहे ते पूर्णपणे सगळं रिॲक्ट झालेलं असतं, आणि त्याच्यानंतर मग जेव्हा परत ॲडिशन करतो तेव्हा मग आपल्याला काय मिळतो, त्याचा पिंक कलर आपल्याला मिळायला सुरुवात होते. अँड दॅट इज युअर दी एंड पॉईंट अँड हिअर, मीन्स तिथे तुम्हाला कोणताही अनादर इंडिकेटर ॲड करायची गरज नसते. सो परमॅग्नेट आयन इज ॲक्ट्स ॲज अ सेल्फ इंडिकेटर हिअर.
बिहेवियर एंड दिस ऑकर्स एस्पेशली इन अ ॲसिडिक कंडिशन. ही कशामध्ये होते रिॲक्शन, तर ॲसिडिक कंडिशन्समध्ये होत असते. इथे पोटॅशियम परमँगनेट आपण कसा यूज करतो, ॲज अन ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. आणि FeSO4 आहे, असे ऑफ काय आहे, फेरस सल्फेट आहे. कोनिकल फ्लास्कमध्ये FeSO4 आहे, तो रिड्युसिंग एजंट आहे. मग हे जे ला इथे सेंटेन्स बघा, देअरफोर परमँगनेट सोल्युशन इज डीकलराइज वेन ॲडेड टू अ सोल्युशन ऑफ रिड्युसिंग एजंट. त्याचा मिनिंग हाच आहे की जेव्हा ब्युरेटमध्ये KMnO4 आहे, ते जेव्हा तुमच्या कोनिकल फ्लास्कमध्ये तुमचा रिड्युसिंग एजंट म्हणजे FeSO4 आहे, त्याच्यामध्ये जेव्हा ॲड केलं जाईल तेव्हा ते डीकलराइज म्हणजे त्याचा कलर आहे पर्पल, तो निघून जातो. आणि मग का निघून जातो, कारण तो FeSO4 सोबत रिॲक्ट होतो आहे. आणि एक वेळ अशी येते की पूर्ण FeSO4 रिॲक्ट होतं आणि मग नंतर काय होतं, मग तो ॲज अ सेल्फ इंडिकेटर म्हणून ॲक्ट करतो आणि पर्पल कलर तो शो करत असतो. देन नेक्स्ट सी, दिस असेज डिपेंड्स अपॉन दिस रेडॉक्स रिएक्शन, मीन्स इट्स अ ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन, मीन्स बोथ रिएक्शन, दॅट इज ऑक्सिडेशन रिडक्शन इज ऑकर हियर सायमल्टेनियसली. सो हियर वॉट हॅपन, Fe2+ ions मीन्स इट्स अ फेरस आयन, सो दे आर ऑक्सिडाइज बाय KMnO4 इन ॲसिडिक सोल्युशन. सो हियर H2SO4 वी आर युझिंग ॲज अन ॲसिडिक सोल्युशन. So is oxidized into the Fe3+, that is ferric ion, means ferrous ion जे काही आहेत, ferrous ionचं conversion कशामध्ये होतं, ferric ion मध्ये. So here ferrous sulfate is acts as an reducing agent, reduction reaction होत असते इथे. ओके, दॅट इज रिमूवल. ओके, रिडक्शन, इट्स अ रिमूवल रिॲक्शन इज ऑकरिंग हियर. त्याच्यामुळे इथे काय होतं, फेरस सल्फेटमध्ये काय होतं, Fe2+ फेरस आयन, दे रेडिली ऑक्सिडाइज बाय दी KMnO4 अँड दे कन्वर्ट इन टू दी Fe+3 आयन, म्हणजे रिमूवल ऑफ ऑक्सिजन अँड ॲडिशन ऑफ हायड्रोजन इथे झालं, मीन्स इट्स अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज takes place here, means this we all know oxidation is loss of electron and reduction is a gain of electron. म्हणजे FeSO4 मध्ये काय होतं, रिॲक्शन होत असताना Fe2+ फेरस आयनचं कन्वर्जन फेरिक आयन म्हणजे काय आहे, Fe3+ आहे. म्हणून इथे फेरस सल्फेट आहे, इट्स ॲक्ट्स ॲज अन रिड्युसिंग एजंट हिअर. ओके, सो दिस काइंडली नोट दॅट फेरस सल्फेट रिड्युसिंग एजंट अँड दिस KMnO4 इट्स अन ऑक्सिडायझिंग एजंट. देन सी, ही जी फर्स्ट रिॲक्शन आहे, वरची जी रिॲक्शन आहे, ही ॲसिडिक मिडियममध्ये होत असते, मीन्स MnO4-8H+ अँड 5 इलेक्ट्रॉन्स तिथे येतात आणि Mn2 तिथे फॉर्म होतो, Mn2++4H2O. ही ॲसिडिक मिडियममधली रिॲक्शन आहे. आणि नंतर इथे जी रिॲक्शन आहे MnO4-, दिस रिॲक्शन इट्स इन न्यूट्रल मिडियम ऑर इट्स इन अल्कलाईन मिडियम, दॅट इज MnO4-+4H++3-, आणि तिथे काय मिळतं आपल्याला, MnO2, दॅट इज मॅंगनीज ऑक्साईड, दॅट हे ब्राऊन कलरमध्ये असतं. MnO2 जो मिळतो आपल्याला तो ब्राऊन कलरमध्ये असतो, +2H2O. आणि आपण मोस्टली म्हणजे आपण ॲसिडिक मिडियममध्येच ही रिॲक्शन परफॉर्म करतो, कारण आपल्याला एंड पॉईंट डिटेक्ट झाला पाहिजे. आणि ॲसिडिक मिडियममध्ये काय असतं, Mn+2 2+ आयन कन्व्हर्जन झालेलं असतं आणि ते कलरलेस असतात. So it is easy to find out the end point. And here in neutral medium what happen, it's in brown in color. Brown color also means MnO2 आहे हा brown color आहे. समजा तर डोळ्यासमोर आणा तुमचं KMnO4 आहे, ब्युरेटमध्ये त्याचा पर्पल कलर आहे, आणि कोनिकल फ्लास्कमध्ये समजा जर ब्राऊन कलर आहे त्या सोल्युशनचा, देन तुम्ही इझिली डिटेक्ट करू शकत नाही एंड पॉईंट ह्याच्यामध्ये पर्पल कलर ॲड केल्यावरती, मीन्स काय एंड पॉईंट येतो आहे, काय रिॲक्शन येते, हे तुम्ही इझिली डिटेक्ट करू शकत नाही. सो दॅट्स वाय दिज टायट्रेशन इज परफॉर्म इन दी ॲसिडिक मिडियम. त्याच्यामुळेच हे टायट्रेशन ॲसिडिक मिडियममध्येच परफॉर्म केलं जातो, हा जो असे आहे तो. सो दिस इज दी बेसिक प्रिन्सिपल बिहाइंड दी असे ऑफ फेरस सल्फेट. सो फेरस सल्फेट इट्स अ परमॅग्नेटोमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन. सो परमॅग्नेटोमेट्री हियर KMnO4 इज ॲक्ट्स ॲज अन
oxidizing agent. And this KMnO4 itself acts as an indicator, and it is carried out in the acidic medium. Acidic medium, what happened? This KMnO4 is oxidized. Why it is oxidized? Due to the conversion of MnO4-, that is permanganate ion to Mn2+. Manganese ion madhe tacha conversion hot asto. Then this permanganate solution, it's what? It's decolorized when added to a solution of a reducing agent. Permanganate solution hai je kai ahe te ka hota, tacha decolorization hota jeva apan te reducing agent madhe, so mhanje solution je kai ahe reducing agent cha conical flask madhe tachyat add karat asto tevha. Ani जेव्हा काय होतं एक्सेस KMnO4 होतं तेव्हा सोल्यूशन बिकम्स दी पर्पल. म्हणजे पहिलं FeSO4 पूर्णपणे रिॲक्ट झाल्यानंतर एक अशी वेळ येते की त्याच्या जेव्हा आपण KMnO4 ॲड करायला लागू तेव्हा ते सोल्यूशन आहे ते काय व्हायला लागतं तर पर्पल व्हायला लागतं. आणि KMnO4 इज ॲक्ट्स ॲज अ सेल्फ इंडिकेटर हिअर. अँड सी इथे ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन आहे ही इथे काय होतं तर आता FeSO4 आहे इट्स रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट करतो तो ड्यू टू दी कन्वर्जन ऑफ Fe2+ ion. Fe2+ ion इट्स अ फेरस आयन इन टू दी ॲसिडिक सोल्युशन दॅट इज Fe3+ ion. दीज आर दी फेरिक आयन्समध्ये काय होत असतं ह्याचं कन्वर्जन होत असतं. अँड दिस रिॲक्शन इज टेकिंग प्लेस हिअर. Then next, see, this is the factor, that is 0.1 normal KMnO4 is corresponds to 0.02780 gram of FeSO4. These are the standards are given. Then next, move towards the chemical reaction. So here we are using the oxalic acid. Apan acidic conditions madhe hai karto hai. So when this KMnO4 is react with this oxalic acid, that is H2C2O4, 5 molecules of oxalic acid plus sulfuric acid. See here we are using a sulfuric acid, means suitable acids HNO3, HCl, H2SO4 are used generally in the laboratory, but we are not using HNO3 nitric acid. Apan use karat nahi, HCl sudha apan ithe use karat nahi. So we are using here H2SO4, that is sulfuric acid we are using here. And this sulfuric acid, it's a powerful acid which is best for use here. Hey, kaya hai? Best hai. And this KMnO4 is a powerful oxidizing agent in the acidic medium than in neutral medium. So we should use suitable acid to increase its reduction potential value. Then that time what happened, इथे काय फॉर्म होतं पोटॅशियम सल्फेट K2SO4 प्लस ट्वाईस MnSO4 मॅग्नेशियम सल्फेट. मॅग्नेश सल्फेट इथे फॉर्म होत असतं आणि H2CO3 कार्बोनिक ॲसिडसुद्धा इथे फॉर्म होतं. अँड दिस कार्बोनिक ॲसिड दॅट इज H2CO3 इज कन्व्हर्टेड टू वॉटर अँड CO2. कार्बोनिक ॲसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? वॉटर आणि CO2 मध्ये. दिस इज केमिकल रिॲक्शन फॉर स्टँडर्डायझेशन. म्हणजे ही स्टँडर्डायझेशनने हे पहिलं स्टँडर्डायझेशनसाठी KMnO4 ऑक्झालिक ॲसिड आहे हे यूज केलं जातं. देन सी ह्याच्यामध्ये मग काय केलं जातं, इट इज ही जी रिॲक्शन आहे एक्सपेरिमेंटमध्ये, सो टू प्रिव्हेंट दी डिग्रेडेशन KMnO4 इज डिझॉल्व्ह इन डिस्टिल वॉटर. देन इट्स अ बॉईल फॉर 15 to 30 minutes. देन इट इज कूल ॲट रूम टेम्परेचर. देन फिल्टर अँड देन इट इज यूज फॉर दी टायट्रेशन. देन केमिकल रिॲक्शन फॉर असे नाव सी KMnO4 प्लस H2SO4 वी आर युझिंग. सो हियर इट फॉर्म K2SO4 पोटॅशियम सल्फेट, MnSO4 मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेश सल्फेट अँड H2O अँड 5 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन इथे फॉर्म होत असतात. देन आता आपण असे करतो आहे कशाचा, FeSO4 सो FeSO4 फेरस सल्फेट आणि सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 प्लस ऑक्सिजन ह्याच्यामध्ये रिॲक्शन होते. दॅट टाईम देअर विल बी अ फॉर्मेशन ऑफ Fe2SO4 thrice प्लस H2O. Fe2SO4 थ्राईस तिथे फॉर्म होतं आणि H2O वॉटर मॉलिक्युल तिथे काय होत असतात तर फॉर्म होत असतात. देन नाव सी ह्याच्यानंतर नेट रिॲक्शन बघा ह्याच्यामध्ये दोघांची, म्हणजे आता KMnO4 पोटॅशियम सल्फेटचे 2 मॉलिक्युल्स प्लस 8 मॉलिक्युल ऑफ सल्फ्युरिक ॲसिड H2SO4
प्लस 10 FeSO4 दैट इज फेरस सल्फेट. सो इतने का फॉर्म होना K2SO4. सो दिस इज K2SO4 प्लस ट्वाइस MnSO4 दैट इज मैंगनीज सल्फेट प्लस 5 Fe2SO4 थ्राइस प्लस 8 H2O. हि का नेट रिएक्शन. देन हियर ऑक्सिडेशन मधे का होता मजे Fe3+ ओके प्लस ऑक्सिडेशन होता होता Fe++. देन इतने रिडक्शन रिएक्शन है बगा MnO4- एंड सी दिस इज ऐसिडिक मीडियम. ही जी रिएक्शन है रिडक्शन की हि ऐसिडिक मीडियम मधे होते. MnO4- आयन है मजे पर मैग्नेट आयन है. दे आर कन्वर्टेड टू Mn2+ दैट इज मैंगनीज. मैंगनीज मधे कन्वर्जन होते इन दी ऐसिडिक सोल्यूशन. ही रिएक्शन है हि कशा प्रेजेंस मधे होते तो ऐसिडिक सोल्यूशन प्रेजेंस मधे ही रिएक्शन है होते. रिडक्शन रिएक्शन मीन्स MnO4- प्लस 8 H+ + 5 इलेक्ट्रॉन है एंड रिडक्शन रिएक्शन. सो प्लस Mn2+ Mn2+ + 4 H2O. दिस रिडक्शन रिएक्शन इज टेकिंग प्लेस हियर. देन दिस इज ओके. दिस इज कंसेप्ट ऑफ द असे यू नो टाइट्रेशन एंड व्हाट कलर चेंज दैट यू हैव टू सी. दीज आर दी मटेरियल्स एंड जनरल केमिकल्स. सो नाउ सी केमिकल्स का लगता इतने फेरस सल्फेट पोटैशियम पर मैग्नेट देन प्राइमरी स्टैंडर्ड ऑक्सैलिक एसिड देन डायल्यूट सल्फ्यूरिक एसिड डिस्टिल वॉटर इज यूज. सो हियर प्राइमरी स्टैंडर्ड यूज इज ऑक्सैलिक एसिड. प्राइमरी स्टैंडर्ड सोल्यूशन ऑक्सैलिक एसिड 0.1 नॉर्मलच इतने यूज के लिए जता. मीन्स प्राइमरी स्टैंडर्ड सोल्यूशन आर दोज विच स्ट्रेंथ डज नॉट चेंज विथ दी टाइम. प्राइमरी स्टैंडर्ड सोल्यूशन म्हणजे काय अशी सोल्यूशन्स आहेत की त्यांची स्ट्रेंथ आहे दैट डजंट चेंज विथ द टाइम. विथ टाइम त्याची स्ट्रेंथ आहे ही चेंज होत नाही. त्या सोल्यूशन्सला प्राइमरी स्टैंडर्ड सोल्यूशन असं म्हटलं जातं. सो हियर ऑक्सैलिक एसिड इज ऍक्ट्स ऐज अ प्राइमरी स्टैंडर्ड इन दी असे ऑफ फेरस सल्फेट एंड KMnO4 इज ऍक्ट्स ऐज अ सेकेंडरी स्टैंडर्ड. KMnO4 सेकेंडरी स्टैंडर्ड म्हणून ऍक्ट होतं बिकॉज वी KMnO4 इज नेवर ऑब्टेन इन द प्युअर फॉर्म. देन इट अंडरगोज द डिकम्पोजिशन. देन इट्स अ ऑर्गैनिक रिड्यूसिंग एजेंट्स इज वॉटर. सो KMnO4 हे काय आहे सेकेंडरी स्टैंडर्ड है बिकॉज इट्स नेवर ऑब्टेन्ड इन द प्युअर फॉर्म एंड इट अंडरगोज द डिकम्पोजिशन. सो हियर प्राइमरी स्टैंडर्ड ऑक्सैलिक एसिड इज यूज. देन स्टेप वाइज प्रोसिजर तर पहिली प्रोसिजर आहे ती स्टैंडर्डाइजेशन ऑफ पोटैशियम परमैग्नेट सोल्यूशन दैट इज KMnO4 ची KMnO4 स्टैंडर्डाइजेशन है. सो फर्स्ट व्हाट यू हैव टू डू इन दी कोनिकल फ्लास्क टेक ऑक्सैलिक एसिड 0.1 नॉर्मल ऑफ 10 ml. 10 ml ऑक्सैलिक एसिड कोनिकल फ्लास्क मधे घ्यायचे. 10 ml डायल्यूट सल्फ्यूरिक एसिड टाकायचे. देन हीट करायचे त्याला. ओके हीट अप टू 70 degrees centigrade. सो हियर हीटिंग इज डन टू ऍक्सिलरेट द रेट ऑफ रिएक्शन. सो फॉर ऍक्सिलरेटिंग द रेट ऑफ द रिएक्शन इट इज हीटेड अप टू 70 degrees centigrade अँड देन दिस टायट्रेड दिस हीटेड सोल्यूशन अगेन्स्ट दी गिवन सोल्यूशन ऑफ KMnO4. मग KMnO4 सोबत ह्याचं काय करायचं आपल्याला टायट्रेशन करायचं असतं. आणि हियर KMnO4 इट्सेल्फ ऍक्ट्स ॲज ॲन इंडिकेटर म्हणून ॲक्ट होतो आणि त्याच्यावरून आपल्याला नॉर्मॅलिटी फाइंड आउट करायची असते. सो दिस इज फर्स्ट स्टँडर्डायझेशन ऑफ KMnO4 सोल्यूशन. देन नेक्स्ट आहे ही प्रोसिजर कशाची झाली KMnO4 स्टँडर्डायझेशनची. देन नेक्स्ट प्रोसिजर आहे ती असे ऑफ फेरस सल्फेटची. सो असे ऑफ फेरस सल्फेट व्हॉट यू हॅव टू डू फर्स्ट इन द कोनिकल फ्लास्क टेक 1 gram ऑफ सॅम्पल दॅट इज 1 gram ऑफ फेरस सल्फेट यू हॅव टू टेक इन दी कोनिकल फ्लास्क. देन इन दॅट ॲड 20 ml डिस्टिल वॉटर. देन आफ्टर दॅट ॲड 10 ml डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. देन आफ्टर दॅट हे ॲडिशन केल्यानंतर कोनिकल फ्लास्कमध्ये काय येणार 1 gram ऑफ सॅम्पल 20 ml डिस्टिल वॉटर आणि 10 ml सल्फ्युरिक ॲसिड येणार H2SO4. देन यू हॅव टू डू दी टायट्रेशन वी अगेन्स्ट दी KMnO4 स्टँडर्डाइज सोल्यूशन ऑफ KMnO4 सोबत तुम्हाला काय करायचं त्याचं स्टँडर्ड म्हणजे
टायट्रेशन करायचं आहे अँड यू हॅव टू टेक दी 3 रीडिंग्स फॉर कॅल्क्युलेटिंग दी परसेंटेज प्युरिटी फॉर दॅट हाऊ मच अमाऊंट इज कन्झ्युम दॅट यू हॅव टू कॅल्क्युलेट इन दी मीन्स कॅल्क्युलेट दी परसेंटेज प्युरिटी दिस इज दी प्रोसिजर फॉर असे नाव सी ऑब्झर्वेशन आता पहिलं स्टँडर्डायझेशन KMnO4 सोल्युशनचं सो कोनिकल फ्लास्कमध्ये काय येतं तुमच्या जेव्हा पहिली प्रोसिजर आपण बघितली स्टँडर्डायझेशन ऑफ KMnO4ची सो 10 ml ऑक्झॅलिक ॲसिड प्लस 20 ml सॉरी 10 ml ऑक्झॅलिक ॲसिड प्लस 10 ml डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड बोथ आर दी 10 ml हिअर बाय मिस्टेक इट्स 20 ml बट हे बोथ 10 ml देन इन दी ब्युरेटमध्ये काय येणार KMnO4 येणार देन हिअर इंडिकेटर पोटॅशियम पर मॅग्नेट इट ॲक्ट्स ॲज अ सेल्फ इंडिकेटर हिअर अँड एंड पॉईंट इट्स अ कलरलेस टू लाईट पिंक यू विल सी दिस इज फॉर दी स्टँडर्डायझेशन ऑफ KMnO4 देन यू हॅव टू टेक दी 3 रीडिंग्स फॉर दॅट देन आफ्टर दॅट फॉर असे ऑफ फेरस सल्फेट असे फेरस सल्फेटचं करत असताना काय येतं कोनिकल फ्लास्कमध्ये तुमच्या 1 ग्रॅम सॅम्पल 20 ml डिस्टील वॉटर अँड 10 ml डायल्यूट H2SO4 इट्स इन युअर कोनिकल फ्लास्क देन इन ब्युरेटमध्ये काय येणार KMnO4 पोटॅशियम पर मॅग्नेट ॲप्रॉक्सिमेटली 0.1 नॉर्मल देन हिअर इंडिकेटर सेल्फ इंडिकेटर म्हणजे काय KMnO4 इज ॲक्ट्स ॲज अ सेल्फ इंडिकेटर हिअर देन एंड पॉईंट इट्स अ कलरलेस टू लाईट पिंक यू विल सी एंड पॉईंट काय मिळतो इथे कलरलेस टू लाईट पिंक एंड पॉईंट इथे मिळतो आपल्याला हे कशाचं झालं ऑब्झर्वेशन असे ऑफ फेरस सल्फेटचं देन हे ऑब्झर्वेशन कशाचं होतं कोनिकल फ्लास्कमध्ये काय येईल KMnO4 सोल्युशनचं देन यू हॅव टू पर टेक 3 रीडिंग दिस इज दी फॅक्टर कॅल्क्युलेशन आहे मीन्स इच 1 ml ऑफ 0.1 नॉर्मल KMnO4 सोल्युशन इज करस्पॉन्ड्स टू 0.0278 ग्रॅम ऑफ FeSO4 सो हे काय घेतलेलं आहे ते KMnO4 158 10 मॉलिक्युल्स FeSO4 278 ओसो वॉटर 16 आहे त्याचं ॲटॉमिक वेट सो 5 सो ते कॅल्क्युलेट करून मग इथे काय केलेलं आहे फॅक्टर जो काही आहे फेरस सल्फेटचा 278 तो कॅल्क्युलेट केलेला आहे सो 1000 ml ऑफ 1 नॉर्मल KMnO4मध्ये किती असतं 278 ग्रॅम ऑफ FeSO4 सो आपण 1 ml बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 278 डिवायडेड बाय 1000 काढून त्याचं नॉर्मॅलिटी आहे दॅट नॉर्मॅलिटी आपण ती फाइंड आउट ओके किती ml आहे ते फाइंड आउट केलेलं आहे देन दिस देन नेक्स्ट दिस इज दी कॅल्क्युलेशन पार्ट अँड दिस इज दी परसेंटेज प्युरिटी ओके दॅट पर यू आर गोइंग टू डू इन दी प्रॅक्टिकल देन आफ्टर दॅट इन दी रिझल्ट यू हॅव टू राईट डाऊन नॉर्मॅलिटी ऑफ KMnO4 अँड किती आहे ती नॉर्मॅलिटी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये लिहायची आहे देन क्वेश्चन्स आर देअर दॅट वी विल स्टडी इन दी नेक्स्ट पार्ट दिस इज अबाउट दी असे ऑफ KMnO4 सो इफ यू अंडरस्टँड दी बेसिक प्रिन्सिपल ऑफ दिस देन यू कॅन डू इट यू कॅन सॉल्व दी क्वेश्चन्स व्हेरी वेल इट्स अ पर मॅग्नेटोमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन सो नाऊ लेट सी हियर वेट वेट फॉर सम टाइम ओके आता हे बघा रेडॉक्स टायट्रेशन आहे रेडॉक्स टायट्रेशन आता ह्याच्यामध्ये ब्युरेटमध्ये बघा KMnO4 आहे KMnO4 इट्सेल्फ ॲक्ट्स ॲज ॲन ऑक्सिडायझिंग एजंट देन आता इथे बघा जी ही ह्याच्यामध्ये ॲसिडिक मिडियममध्ये रिॲक्शन होत असते आता KMnO4 आहे तर त्याच्यामध्ये काय आहेत MnO4 मायनस आयन्स आहेत विच इज इन
purple in color. Okay, MnO4 minus ion, that is permanganate ions are there, and these solutions containing MnO4 minus ions, they are purple in the color. देन ये कोनिकल फ्लास्क बघा. कोनिकल फ्लास्क मध्ये काय आहे, FeSO4 इन ऍसिडिक मीडियम, दैट इज H2SO4. ऍसिड आपण इथे काय यूज केलेला आहे, H2SO4. आणि तुमचं KMnO4 चा कलर कोणता आहे, पर्पल कलर आहे. सो जेव्हा आपण इथे ऍडिशन स्टार्ट करू इथून, ओके, ब्युरेट मधून, तेव्हा हे जे पर्पल कलरचं सोल्यूशन आहे ते काय येणार, इथे येणार FeSO4 इन ऍसिडिक मीडियम. आणि हे MnO4 मायनस आयन आहेत पर्पल कलर, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, Mn प्लस टू आयनमध्ये. सो Mn प्लस टू, दीज आर दी मॅंगनीज आयन अँड दीज आर दी कलरलेस. सो आता ह्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा आपण ॲडिशन करायला सुरुवात करतो, आता हा बघा इथे तुम्हाला खाली दिसतं आहे MnO4 मायनस आयन हा पर्पल कलर आहे, आणि हे जे इथे तुम्हाला सोल्यूशन दिसतं आहे, ओके, हे इथे सोल्यूशन हे काय आहे, इट्स अ कलरलेस सोल्यूशन आहे. इथे जे तुम्हाला सोल्यूशन दिसत आहे ते जेव्हा तुम्ही ॲडिशन करायला सुरुवात करता, इंडिकेटर वेन यू ॲड, म्हणजे इंडिकेटर हिअर KMnO4 ऍक्सेस, सो वेन यू आर स्टार्ट टू ॲड दी स्टँडर्ड सोल्यूशन ऑफ KMnO4, देन त्याचा कलर काय होतो, जो पर्पल कलर असतो कोनिकल फ्लास्कमध्ये आल्यावर तो काय होतो, कलरलेस होतो. वाय कलरलेस, कारण जो FeSO4 आहे त्या FeSO4 सोबत काय झालेला असतो, हा रिॲक्ट झालेला असतो. त्याच्यामुळे आपण ॲडिशन करायला सुरुवात करतो, FeSO4 सोबत तो रिॲक्ट होतो आणि कलरलेस होतो. आणि नंतर एक वेळ अशी येते की पूर्ण FeSO4 जे आहे, मीन्स ह्याच्यामध्ये, ह्या कोनिकल फ्लास्कमध्ये जे FeSO4 प्रेझेंट आहे ते पूर्ण FeSO4 त्याच्यासोबत मग काय होतं, रिॲक्ट व्हायला लागतं. ह्या कोनिकल फ्लास्कमध्ये पूर्ण जे काय आहे FeSO4 आहे, ते FeSO4 काय होतं, ते पूर्ण रिॲक्ट होऊन जातं. आता तुम्ही हे सोल्युशन बघा, हे तुम्हाला कलरलेस दिसेल. हे बघा इथे तुम्हाला कोणता कलर दिसतोय का, इथे नाही, हे काय आहे, कलरलेस आहे. आणि हा जो KMnO4 आहे, ओके, आता हे बघा हे काय आहे, हे पर्पल कलर आहे ह्याचा. हा कलर बघा इथे, हा कोणता कलर आहे, पर्पल कलरमध्ये आहे ते. आणि ते कन्वर्जन, मीन्स MnO4 मायनस आयन त्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असतो, आणि त्याचं कन्वर्जन परमॅग्नेट आयनमध्ये Mn प्लस टूमध्ये त्याचं कन्वर्जन होतं आणि कलरलेस, ओके, इट बिकम कलरलेस. अँड वॉट हॅपन हिअर, FeSO4 पूर्ण रिॲक्ट झाल्यानंतर मग परत जेव्हा आपण काय करतो, हे ॲडिशन करायला स्टार्ट करतो, एक वेळ अशी येते FeSO4 त्याच्यासोबत पूर्ण रिॲक्ट होऊन जातो, आणि मग काय होतं, नंतर आपण परत जेव्हा ॲडिशन करायला सुरुवात करतो, पर्पल कलर असतो त्याचा, वेन इट्स कम्स अंडर दॅट, देन सी नाव इट बिकम्स अ पर्पल इन कलर, मीन्स ॲट एंड पॉईंट एक्सेस KMnO4 सोल्युशन टर्न्स दी पर्पल, ओके, इट्स टर्न्स इन टू दी पर्पल. KMnO4 आहे ते कशामध्ये कन्वर्जन होतं, आता ह्याचं पर्पल कलरमध्ये. अँड हिअर KMnO4 इज ॲक्ट्स ॲज अ सेल्फ इंडिकेटर. KMnO4 कसा ॲक्ट होतो इथे, ॲज अ सेल्फ इंडिकेटर म्हणून इथे ॲक्ट होत असतो. KMnO4 ऑक्सिडायझिंग, इथे बघा तुम्ही ब्युरेटचं हे काय बघा, रीडिंग बघा इथे, ओके, दिस इज हे काय आहे, ब्युरेटचं रीडिंग इथे आलेलं आहे की तिथे काय झालेलं आहे, पर्पल कलर, म्हणजे टायट्रेशन. आपल्याला एंड पॉईंट काय पाहिजे, आपल्याला कलरलेस टू लाईट पिंक, सो दॅट इज अचीव हिअर, तो आपल्याला इथे मिळतो. आणि हे आपण कशामध्ये करतो, तर ॲसिडिक मिडियममध्ये करत असतो. आता न्यूट्रल मिडियममध्ये आपण का करत नाही, हे ॲसिडिक मिडियममध्येच आपल्याला आपण डिटेक्ट करू शकतो की एंड पॉईंट कोणता आला आहे, मीन्स कलरलेस टू लाईट पिंक आहे, हे आपल्याला व्हिजिबल असतं म्हणून आपण इथे डिटेक्ट करू शकतो. आता समजा आता इथे न्यूट्रल मिडियम घेतलं, म्हणजे आता समजा न्यूट्रल मिडियम MnO2, ओके, समजा इथे MnO2चं जर कन्वर्जन झालं, आता इथे MnO2 मग इथे हा ब्राऊन कलर होतो. आणि समजा जर इथे ब्राऊन कलर झाला, आपण ॲडिशन करायला सुरुवात केली इथून ऑक्सिडायझिंग एजंट, ब्राऊन कलर जर इथे आला तर मग आपल्याला इथे डिटेक्ट होत नाही काही. ब्राऊन जर कलर आला, आपण एंड पॉईंट जो काही आहे आपल्याला काय पाहिजे, कलरलेस टू लाईट पिंक, सो आपण ऑब्झर्वच करू शकत नाही. सो दिस इज मीन्स इट इज परफॉर्म इन द ॲसिडिक मिडियम. म्हणून ही जी टायट्रेशन आहे ह्याचं FeSO4चं, ते ॲसिडिक मिडियममध्ये परफॉर्म केलं जातं. बिकॉज काय होतं, परमँगनेट सोल्युशन इज डीकलराइज
when added to a solution of reducing agent, and when moment there is a excess KMnO4, that time solution is become purple. So here permanganate ion, that is this MnO4 minus ion, manje KMnO4 is itself acts as an indicator, that is self indicator mhanun ithe kay hot astat he act hot astat. And this is about the redox titration. हे काय आहे? Redox titration आहे. Okay, so if you have any difficulty, then you can ask me anytime. You can ask in the comment section also. Then its questions and answers are there that we will study in the next part. Okay, so thank you so much for fully watching this video. Happy learning, stay safe.